हॅलो, नमस्कार. वेलकम अमिताज लाईफ लाईन ब्लॉग. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल. आज आपण मेथीचे पराठे किंवा मेथीचे थालीपीठ कसे करायचे पाहूया. त्यासाठी आपण इथे मेथी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि इथे मी आता लागणारे जिन्नस 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेले आहे. इथे मी बडीशेप पावडर घेतलेली आहे, जिरा पावडर, हळद, गरम मसाला आणि धणे पूड घेतलेली आहे. इथे मी आले, लसूण, मिरची, कोथिंबीर याची पेस्ट करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये, आणि गव्हाचे पीठ आणि भाजी आणि चवीपुरते मीठ. तर आता एका भांड्यामध्ये आपण गव्हाचे पीठ घेतलेले आहे, त्याच्यामध्ये चिरून घेतलेली भाजी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 1/2 चमचा हळद, 1.5 चमचा धणेपूर, 1 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा बडीशेप पावडर मी टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर आपली पेस्ट मी त्या मिक्सरमध्ये टाकत आहे. आता इथे चवीपुरते मीठ घ्यायचे आहे. परत त्याच्यामध्ये 1 चमचा तेल आपल्याला घ्यायचं आहे. आता हे मिक्सर एकत्र करायचं आणि छानपैकी पाणी घालून मळायचं आहे. पाणी आपण थोडं थोडं घ्यायचं आहे, एकदम पातळ असे पीठ तयार करायचं नाही. जसं आपण चपातीला बनवताना पीठ तयार करतो त्याप्रमाणे आपल्यालाही कणिक तयार करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपण कणिक तयार केलेली आहे. आता त्याच्यावर मी तेल थोडंसं लावून घेत आहे. 1-5-10 मिनटं आपण तसंच ठेवल्यानंतर परत आपण पराठे तयार करायला घेतो आहे. एक गोळा घेऊन पिठामध्ये बुडून चपातीसारखं आपण आता काटायचं आहे. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही पराठे लाटू शकता. कोणी त्रिकोणी हे करतं, कोण आमच्याकडे राऊंड तयारच करतात, त्यामुळे मी इथं राऊंड शेपच घेतलेला आहे. आता मस्तपैकी तवा गरम झाल्यानंतर पराठे आपण छानपैकी भाजून द्यायचे आहेत. पराठे भाजताना आपल्याला गॅस हा मिडियम ते हाय फ्लेममध्येच ठेवायचा आहे. पराठे भाजण्यासाठी थोडा इथे आपल्याला वेळ लागत आहे, कारण छानपैकी आपल्याला पराठे भाजून घ्यायचे आहेत करपूस. आता इथे मी दुसरा पराठा घेतलेला आहे. त्याच पद्धतीने लाटून परत मी तव्यावरती हा शेकून घेत आहे. इथे तेलाऐवजी तुम्ही तुपाचा वापर करू शकता, कोण बटर लावू शकता. छानपैकी आपल्याला आता भाजून घ्यायचा आहे पराठा. सेम याच पद्धतीने मी 2-3 तुम्हाला पराठे दाखवत आहे. मुलांना टिफिनसाठी खूप छान असा पदार्थ आहे. एकदम पौष्टिक मेथीची भाजी किती आपल्याला आरोग्यदायी आहे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे. छानपैकी आता आपल्या पराठे छानपैकी भाजून तयार होत आहेत. आता इथे मी घडीची चपाती कशी करतो तसं घडीचा पराठा मी तुम्हाला दाखवत आहे. अशा पद्धतीने 2 घडी करून आपण पराठा तयार करत आहे. तोही सेम पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूने आपल्याला करपूस तेल लावून मी इथं भाजून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपले पराठे 2-4 झालेले आहेत. पाहू शकता कलर किंवा त्याची जो शेप आहे एकसारखाच आहे आणि खरपूस भाजलेले आहेत. करून पहा. आता इथे आपण पराठे म्हटलं तर दही 100% येणारच. पराठ्यामध्ये मी इथे आता शेंगदाण्याची चटणी, लसणाची चटणी आणि एक लोणचं इथं दिलेले आहे माइंड मिळायचे. तर अशा पद्धतीने आपली थाली तयार आहे. स्वस्त राहा, मस्त राहा. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल.